औरंगाबाद मनपाच्या शिक्षण विभागात तासिका तत्वावर काम करणाऱ्या 22 शिक्षकांना सर्वसाधारण सभेची मंजुरी तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी तसेच वेतन लागू करण्यात यावं या मागणीसाठी येत्या 5 ऑगस्ट पासून सर्व 22 शिक्षक महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. औरंगाबाद महानगरपालिकेच्या अंतर्गत 14 माध्यमिक शाळा या ठिकाणी कार्यरत असून 2008 महानगरपालिकेच्या शाळेसाठी जे शिक्षकाची नियुक्ती महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेच्या 558 ठरावानुसार करण्यात आली, त्यामध्ये असं नमूद केलं होतं की महानगरपालिकेच्या शाळेसाठी आपल्याला शिक्षण सेवकाची आवश्यकता आहे. त्यानुसार महानगरपालिकेने 28/12/2011 रोजी रीतसर जाहिरात देऊन 2 जानेवारी 2012 या ठिकाणी 34 माध्यमिक शिक्षक घेतले होते. आता या 34 माध्यमिक शिक्षक घेतल्यानंतर महानगरपालिकेने तासिका तत्वावर या ठिकाणी भरती केली होती. तासिका तत्वावर भरती करण्याचं असं शासनाचं कुठेच धोरण नसतानाही तासिक तत्वावर भरती केली आणि मूळचा ठराव हा शिक्षण सेवकाचा आहे. शिक्षण सेवकाचा ठराव असताना सुद्धा महानगरपालिकेने तासिक तत्वावर शिक्षक भरती केली आणि शासनाचे असे काही GR सुद्धा नव्हते. आता ती भरती चुकीची झाली, त्या कारणाने या ठिकाणी 2016 या ठिकाणी महानगरपालिकेची तासिक तत्वावर 22 माध्यमिक शिक्षक माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठचं औरंगाबाद खंडपीठामध्ये 10/378 या 2016 याचिकेमध्ये हे सर्व 22 माध्यमिक शिक्षक न्यायालयामध्ये गेले. न्यायालयामध्ये गेले असताना 8/2019 माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी निकाल दिला की या शिक्षकांना सेवेत कायम करावं, यांचं इरेस देण्यात यावं आणि यांची कायम स्वरूपाची नियुक्ती आदेश देण्याचा आदेश या ठिकाणी 8/2019 माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिला. एवढा निर्णय दिलेला असताना सुद्धा शासनाला सांगितलं की यांना 6 महिन्यात यांचं कंटिन्युएशन करावं, तरी या ठिकाणी प्रशासनाने कसल्याही स्वरूपाचा अनुदानाचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाला दाखल केलेला नाही.